कोरोनामुळे दोन्ही पालकांचा किंवा एका पालकाचा मृत्यू झालेल्या ठाणे जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या सर्वेक्षणानुसार 7,445 मयत आहेत. या कुटुंबांचं सर्वेक्षण करणं आणि या बालकांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सुविधांसह या मुलांना कायदेशीर सेवा पुरवणं, त्यांना मदत करणं, त्यांचं समुपदेशन करणं, पुनर्वसन करणं इत्यादी विषयांवर आज ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन समाधानकारक, सकारात्मक चर्चा पार पडली आहे. येथील समिती सभागृहात जिल्हाधिकारी तथा ठाणे जिल्हा कृती दलाचे अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बालकांची काळजी आणि संरक्षण अंतर्गत कोविडमुळे आई वडील हे दोन्ही किंवा एका पालकाचा मृत्यू झाला असल्यास त्यांच्या मुलांकरता शासन निर्णयानुसार आणि मार्गदर्शक सूचनेनुसार टास्क फोर्सच्या सदस्यांनी जिल्ह्यात बालकांच्या संबंधित विविध योजना तसंच करायची कार्यवाही, कृती दलातील सदस्यांच्या जबाबदाऱ्या इत्यादी विषयांवर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती मदत करण्याच्या विषयांवर चर्चा झाली. यावेळी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे आई वडील किंवा दोन्ही पालकांचा किंवा एका पालकाचा मृत्यू झाल्यांमध्ये मयत आढळून आलेत. या कुटुंबांचं सर्वेक्षण करणं, या बालकांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सुविधांसह या मुलांना कायदेशीर सेवा पुरवणं, त्यांना मदत करणं, त्यांचं समुपदेशन आणि पुनर्वसन करणं इत्यादी विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत समाधानकारक शिक्कामोर्तब करण्यात आले.